नमस्कार मित्रांनो, दीपज्योती पब्लिसिटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विज्ञानामध्ये प्रयोगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। या विज्ञानाच्या सहाय्याने तर्कसंगत आणि सुसंगत असा विचार करून आपल्या दररोजच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण सोडत असतो त्यालाच विज्ञान म्हणतात। विज्ञानाच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवले जाते। या प्रयोगातून अनेक विद्यार्थी उद्या नवीन काहीतरी शिकत असतात। हे प्रयोग उपकरण कशा पद्धतीचे बनवायचे याची माहिती सुद्धा शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मिळत असते। आता पाहूया आज या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी काय काय बनवले। ज्वालेला हवेची गरज असते, ज्वाला हवेशिवाय राहू शकत नाही। ज्वाली ह्या मेणबत्तीला हवा न मिळाल्यामुळे ही ज्वाला विजली। शाळेत नाजुला प्रथम शाळा जळगाव। माझ्या प्रयोगाचं नाव आहे सूर्यकिरण। सूर्यकिरणामध्ये 7 कलर असतात, परंतु ते आपल्याला फक्त एकच दिसतात। फक्त आपल्याला पांढरा कलर। बलांची आवश्यकता असते। गतिमान वस्तूंची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी जोरास बल असे म्हणतात। अनेक कामे करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो। काही यंत्रे स्नायू बलावर चालवली जातात, काही यंत्रे इंजिनाचा वापर करून चालवली जातात। अशा यंत्रांना पृथ्वी बल म्हणतात। पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला पृथ्वी बल म्हणतात। नमस्कार, माझे नाव आहे महेश्वरी खंडेरा डुंगे। माझ्या प्रयोगाचं नाव आहे पवनचक्की। वातावरणामधील वाऱ्याच्या रूपांतर गतीची ऊर्जा यांत्रिक ऊर्जा मिळवण्यासाठी उपयोग करणारे साधन पवनचक्की होय। पवनचक्कीचे यांत्रिक ऊर्जा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। माझ्या प्रयोगाचे नाव पवनचक्की आहे। वाऱ्याच्या वाऱ्याचा उपयोग करून नमस्कार, माझे नाव श्रावणी रामेश्वर बिंगोले। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा जरीबू। मी इयत्ता 7वीमध्ये आहे। माझ्या प्रयोगाचे नाव पवनचक्की आहे। नमस्कार, माझे नाव नंदिनी बालाजी पंधारे। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जरीबू 7वी वर्गामध्ये कारखान्यामध्ये बाहेर पडण्यासाठी विविध दृश्य वायू तसेच ही प्रमुख। नमस्कार, माझे नाव श्रद्धा धोनी रामुदाळे आहे। मी इयत्ता 7वीमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शिकते। आमच्या प्रयोगाचे नाव आरोग्य आणि स्वच्छता आहे। आपण सर्वांनी स्वच्छता राखली पाहिजे, कारण आपण सर्वांनी स्वच्छता नाही राखली तर आपल्या देशात डेंग्यू मलेरिया अशा अनेक बिमारी होऊ शकतात। सर्वांनी स्वच्छता राखली पाहिजे। मन में रखो एक ही सपना, स्वच्छ बनाना भारत अपना। नमस्कार, माझे नाव आहे मारिया राजकार। मी आता 7वीतील विद्यार्थिनी आहे। माझे प्रयोगाचे नाव ज्वालामुखी आहे। माझे नाव सुरोसी आरती किसान। मी सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनी आहे। माझ्या प्रयोगाचं नाव आहे क्लायमेट चेंज। क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातील बदल। वातावरणातील बदल हा आपल्या पृथ्वीवरील सर्वात मोठा धोका आहे। हा धोका जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला आपण प्रयत्न केला पाहिजे आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे। जंगलतोड थांबवली पाहिजे, वृक्ष लागवड केली पाहिजे
18व्या शतकात जेव्हा औद्योगिकरणाला सुरुवात झाली तेव्हा औद्योगिकरणासाठी कोळसा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जात होता। त्यामुळे कार्बन डायऑक्साइड वायू आणि मिथेन वायू यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि या वायूमुळे पृथ्वीवरील परावर्तित किरणे पृथ्वीच्या बाहेर न जाता पृथ्वीच्या वातावरणात मिसळू लागली। यामुळे पृथ्वीचे तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढले। पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे ध्रुवावरील बर्फ वितळू लागला आणि समुद्राची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली। हा जर आपल्याला क्लायमेट चेंजचा मुख्य परिणाम म्हणजे पावसाचा बेभरोशीपणा आणि क्लायमेट चेंजमुळे रोगराई खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि वादळे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत। शेतीवरील कीड पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शेतीवरील कीड वाढल्यामुळे अन्नाचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे। असंच चालत राहिलं तर आपला पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचं राहणं कठीण होत चाललेलं आहे आणि हे जर कमी करायचं असेल तर आपण स्वतःच आपण प्रयत्न केला पाहिजे। असं तसं म्हणजे असकर ज्वालेला हवेची गरज असते, ज्वाला हवेशिवाय राहू शकत नाही। या ज्वाले ह्या मेणबत्तीला हवा न मिळाल्यामुळे ही ज्वाला विझली। शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव। माझ्या प्रयोगाचं नाव आहे सूर्यकिरण। सूर्यकिरणामध्ये 7 कलर असतात परंतु ते आपल्याला फक्त एकच दिसतात। फक्त आपल्याला पांढरा कलर दिसतो। पांढरा कलर माझे नाव मदन माधव कामाळे। मी श्री व्यंकटेश विद्यालयाच्या डाळ्यातून आलो आहे। माझ्या प्रयोगाचे नाव आहे भूकंपाची सूचना देणारे यंत्र। हे बघा, आता आपण भूकंप झाल्यावर जमीन हादरते, ही जमीन हादरली, ही सेन्सर आहे, सेन्सर लावलं ते वाजतं। ते सेन्सर वाजलं की आपल्याला त्वरित कळावं लागेल की भूकंप झाले, आपण सुरक्षित जागेवर पोहोचू शकतो। नमस्कार, माझे नाव आहे मारिया राहील कायमी। मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील झरीबू येथे शिकते। माझ्या प्रयोगाचे नाव ज्वालामुखी आहे। ज्वालामुखी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे। पृथ्वीच्या भूपृष्ठावरील भूगर्भातून मॅग्मा किंवा लावा बाहेर येतो, त्याला ज्वालामुखी असे म्हणतात। ज्वालामुखीच्या मुखाला क्रेटर म्हणतात। कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन स्लाइड, हायड्रोजन क्लोराइड, अमोनिया, मिथेन, नायट्रोजन वायू बाहेर पडतो। अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो। ज्वालामुखीतून बाहेर पडणारे राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते। ज्वालामुखी जमिनीवरही होतात तसेच समुद्रातही होतात। जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर पडतात तेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतून बाहेर पडतात। समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते। नमस्कार, माझे नाव जसरी संतोष गहाने। आमच्या प्रयोगाचे नाव आहे स्वच्छ नगर। निरोगी शरीर, निरोगी मन, आत्मविश्वास यासाठी स्वच्छता आवश्यक आहे। रोग टाळण्यासाठी कठोर स्वच्छता दिनचर्या पाळणे आवश्यक आहे। हात जेवण्याच्या पूर्वी हात धुणे ही आपल्याला पाळणे ही स्वच्छ
चांगली आहे, सवयी आहे, उत्तम सवयी आहे. आपण स्वच्छ असले की सगळा भारत स्वच्छ. आपण एक सगळे एक स्वच्छ राहिलं म्हणजे एकाचं बघून दुसरे जण राहतात. आपण जर स्वच्छ राहिलं तर आपला सगळा भारत स्वच्छ होतो. अस्वच्छ परिस्थितीमुळे देशभरात कावीळ, दात, कॉलरा, खरूस इत्यादी दूषित रोग होऊ शकतात. भागवत पुराणानुसार स्वच्छता हा गुणांपैकी एक आहे जो देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे, डस्टबिन वापरून कचरा टाकणे ही एक उत्तम सवय आहे. आपल्याला जर भारत देश स्वच्छ पाहायचा असेल तर आपण याची काळजी घ्यायला पाहिजे. स्वच्छ नगरमधील ही आहे हायड्रोलिक लिफ्ट. ही लिफ्ट पास्कलच्या नियमानुसार चालते. पास्कलचा नियम हा सांगतो की मर्यादित प्रमाणात असंपिंड द्रवामध्ये झालेला बदल हा सर्वत्र होतो. हा बदल चार चाकी गाड्यांमध्ये सुद्धा होतो. त्याच्यामध्ये आहे हा सोलार सिस्टम. सौर ऊर्जेवर सोलार सिस्टममध्ये गरम पाणी होतो. ह्याच्यात 0% वीज लागते आणि प्रदूषणही होत नाही. हे आहे तुळस. तुळस ही भारतातील पवित्र आणि औषधी वनस्पतींचे भंडार मानले जाते. याच्यामुळे ताप, खोकला, सर्दी, हृदयाचे आकार रोग याच्यापासून आपली रक्षा होते. तुळस ही एकमेव अशी वनस्पती आहे की जी रात्री ऑक्सिजन सोडून सुद्धा कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. ही आहे तडित रक्षक. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी तडित रक्षकाचा वापर केला जातो. तडी ज्यावेळी दोन विद्युत ढग एकमेकाला घर्षण होतात त्यावेळी एक विद्युत जलविद्युत वीज खाली पडते. त्यावेळी उंच उंच इमारतीवर, टाक्यांवर व हॉस्पिटलवर इत्यादी जागी पडू शकते. त्यासाठी आपण तडित रक्षक याचा वापर करतो. तडित रक्षक लावल्यामुळे आपला नगर सुरक्षित होतो. पावसात पडता विजा त्यावेळी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे कृष्णाराम चंद्र पाटील. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दरी बुद्रुक. 7वी वर्गातील मी विद्यार्थी आहे. आमचा तिघांचा हायड्रोलिक क्रेन हा प्रयोग आहे. नो पार्किंगमध्ये वाहने उचलण्यासाठी आवश्यक अशा हायड्रोलिक क्रेनचा यापुढे वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारचाकी उचलताना किंवा टेम्पोमध्ये दुचाकी घेऊन जाताना त्याचे नुकसान होण्याची असलेली शक्यता आता नाहीशी होणार आहे. नमस्कार, माझे नाव साईप्रसाद प्रशांत सूर्यवंशी. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिकतो. मी इयत्ता 6वीमध्ये शिकतो. माझ्या गावाचे नाव आहे झरी खुर्द. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ATM मशीन. हे माझे नवीन तंत्रज्ञान प्रयोग आहे. याने आपल्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढे आपण पैसे काढू शकतो. आणि आपल्याला पैसे काढण्यासाठी आपल्याजवळ हे ATM कार्ड असायला पाहिजे. हे चलन यंत्र आहे. हे कार्ड जर नसेल आपल्याजवळ तर आपल्याला पैसे काढता येणार नाही. हे बघा, इथे कार्ड घालायची जागा आहे. आपल्या समजा फक्त 2000च करायचे. इथे 2000 नंबर दाबायचे. नमस्कार, माझे नाव भक्ती प्रशांत सूर्यवंशी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरी खुर्द. माझ्या प्रयोगाचे नाव आहे सजीवांचे श्वसन. सजीवांना ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन नसेल तर सजीव जगू शकत नाही. त्यामुळे सजीवांना ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन घेणे व कार्बन डायऑक्साईड सोडून घेणे या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. श्वसन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडून
नमस्कार, माझे नाव प्रांजली सूर्यवंशी. मी धरी खुद कागद आधी कुजून घालायचे, नंतर त्याच्यामध्ये शाबूचं पाणी टाकायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवायचे. शोचे ते कशी आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलंय. अगदी छोटी छोटी बालक आहेत, यांना भविष्य काळामध्ये तंत्रज्ञान माहिती व्हावं आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यांना विकसित अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग त्यांना करता यावेत यासाठी आपण आज जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय ठोंबरे सरांना या ठिकाणी भेटणार आहोत. सर, या विज्ञान प्रदर्शनाबद्दल नेमकं तुम्ही काय सांगणार आहात? वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा विद्यार्थ्यांचा, वेगवेगळे प्रयोग हाताळता यावेत किंवा वेगवेगळी विज्ञानानं प्रगती साध्य कशी होईल याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, ह्यासाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. सर, या ठिकाणी किती प्रदर्शन भरवले असेल, किती विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेत? जवळजवळ आता आमच्या जिल्हा परिषदच्या 3 शाळा सहभागी झाल्या आहेत ह्याच्यामध्ये. CPS झरी, बेलगाव आणि धाकटी झरी, झरीपूर बुद्रुक अशा 3 शाळा आहेत आणि संस्थेच्या 4 शाळा अशा एकूण 7 शाळा या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. म्हणजे हे जे प्रदर्शन आहे आता किती वाजले तेव्हापासून किती वाजेपर्यंत खुला राहणार आहे? आता 11 चालू झालेलं आहे तर ती 4:30 वाजेपर्यंत चालू राहील प्रदर्शन. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण या विद्यार्थ्यांना हे जे प्रयोग आहेत ते म्हणजे तुम्ही शिकवता का अगोदर, हे कसं करायचं? ते नाही सांगितलेलं ना, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची माहिती दिलेली आहे, त्यांच्या कल्पनेनुसार सुद्धा त्यांनी काही प्रयोग केलेले आहेत. मग तुम्हाला असं काय वाटतं की ही मुलं ज्यावेळेस उद्या इंजिनियर होतील, म्हणजे वेगवेगळ्या तंत्रज्ञान टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये जातील, त्यावेळेस ज्यांना हा प्रयोग केला आहे तो नक्कीच यशस्वी होईल असं वाटतं का? मला तर वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी कल्पनेनं प्रयोग केले आहे त्याच्यामध्ये तो यशस्वी होईलच आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग सुद्धा त्या विद्यार्थ्यांना. आता इथं एक छोट्या मुलानं ATMचं मशीन आम्हाला दाखवलं. ऍक्च्युली त्या ATMच्या मशीन मधून त्यानं 2000 नोट काढून दाखवली. म्हणजे हा जो त्याला कल्पना आहे की ज्या विद्यार्थ्याला ATM माहिती नव्हतं ते ATM कसं आहे हे त्या प्रयोगातून ते सिद्ध झालं. आता येणाऱ्या भविष्यात ज्यावेळेस टेक्नॉलॉजी अशी नवीन नवीन येते त्यावेळेस ते विद्यार्थी नक्कीच करू शकतात असं वाटतं तुम्हाला? वाटतं ना, करू शकतील ना, आणखी ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन त्यांनी प्रगती करू शकतील आणखी. धन्यवाद सर. केंद्रीय स्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये या प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे आणि या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय वागलगावे सर आहेत. या वागलगावे सरांना आपण भेटूया की नेमकं सर या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगता येईल? तर केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आपली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा झरी बुद्रुक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. तर केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यामागचा हेतू तर विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाच्या देशाचे आधारस्तंभ असतात आणि भविष्यात हे विद्यार्थी चांगले चांगले इंजिनियर त्यांच्या कल्पकतेनं नवीन नवीन शोध लावू शकतात आणि तो शोध लावण्यासाठी त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन लहानपणापासून जर निर्माण झाला आणि त्याचा जर पुढे त्या पद्धतीने विकास जर होत गेला तर नक्कीच हे आपल्या देशाचे आधारस्तंभ मजबूत आधारस्तंभ बनतील असा हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करावा हा हेतू ह्या विज्ञान प्रदर्शनाचा आहे. म्हणजे उद्याच्या राष्ट्रनिर्मितीचे हे आज धडे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतात आणि वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून उद्या सिद्ध होऊ शकतं की हे एखादा कारखाना टाकू शकते. एखादा आता इथं आम्हाला असं दाखवलं की एक पवनचक्की आहे आणि त्या पवनचक्कीच्या माध्यमातून आपल्याला हे विद्युत कशी निर्मिती करता येते. तर हे असे प्रयोग विद्यार्थ्यांना जेव्हा कळले लक्षात आले ते 100% या ठिकाणी पुढे यशस्वी होऊ शकतात. आणखी तुम्हाला काय सांगता येईल सर? ह्याच्या मागची पार्श्वभूमी म्हणजे कसं आहे की लहान वयातच विद्यार्थ्याच्या जर संकल्पना क्लिअर होत गेल्या तर त्या विद्यार्थ्याचा म्हणजे त्या संकल्पना पुढे चालून जर विकसित होत गेल्या आणि मोठ्या होत गेल्या तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या देशासाठी होईल, राष्ट्रासाठी होईल, राष्ट्रनिर्मितीसाठी होईल. हा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये जर लहानपणापासून रुजवला गेला चांगल्या पद्धतीनं तर निश्चितच आपल्या राष्ट्राचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. हा दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी मनाशी बांधलेला. धन्यवाद सर. मित्रांनो, या विज्ञान प्रदर्शनामध्ये सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख लेखक आणि वक्ते सन्माननीय प्राध्यापक वैजीनाथ सुरवर सर यांना आपण भेटतोय. यांनी सर हे सगळे प्रयोग पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं की हे प्रयोग कसे आहेत? आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा झरीबू या शाळेमध्ये
जे केंद्र स्तरीय पातळीवरलं जे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे त्या प्रदर्शनासाठी मी आमच्या शाळेतून 11वी 12वी मध्ये शिकणारे विद्यार्थी घेऊन त्या विद्यार्थ्यांना हे प्रयोग या ठिकाणी दाखवण्यात आले। खरं तर हे प्रयोग पाहिल्यानंतर की या छोट्या छोट्या लहान चमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे प्रयोग आणि सुंदर अशी संकल्पना आणि सुंदर असं त्या प्रयोगाच्या संबंधाचं विवेचन या ठिकाणी केलं। खरंच पुढे चालून हे विद्यार्थी शास्त्रज्ञ होती आणि आपल्या भावी भारतासाठी या अशा विद्यार्थ्यांचा नक्कीच या ठिकाणी उपयोग होईल एवढंच या प्रसंगी मला सांगायचं आहे। धन्यवाद। या विज्ञान प्रदर्शनामध्ये पालक बनून लक्ष्मण घाय या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं लेखन पण चांगलं आहे, व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आपण त्यांना बघतोय। तर लक्ष्मण घाय जी, तुम्हाला या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनातून तुम्हाला काय पाहायला मिळालं? खूप अनोखे असे प्रोजेक्ट बघण्यासाठी मिळालेले आहे आणि या लहान लहान विद्यार्थ्यांनी एक टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू आणि विशेष करून त्याच्यामध्ये मला प्रदर्शनं जाणवलं की हायड्रॉलिक ट्रॅक्टर एक बनवलेलं आहे, ते खूप सुंदर वाटलं आणि परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळेमधून जे विद्यार्थी दुरून आलेले आहेत त्यांचे प्रोजेक्ट खूप बघण्यासारखे आहेत आणि त्यांचा हा उपक्रम शाळेचा मला खूप आवडला आणि शाळा व शाळेतील कलागुण ही भरपूर प्रकर्षानं आवर्जून बघण्यासाठी मी इथं आलेलो होतो। मित्रांनो, प्रयोग जरी छोटे असले तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे विद्यार्थी खूप मोठे विद्वान होणार आहेत, या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना प्रगती करता येणार आहे। या प्रदर्शनामध्ये ईश्वर सांगवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा तुमचा सर प्रयोग काही आणलाय का? तुमच्यासोबत आणलाय? कशाचा प्रयोग आहे तुमचा? एटीएम मशीन, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणे असे वेगवेगळे दोन प्रयोग आणलेले आहेत। तुमचं एटीएम मशीन मला खूप आवडलं कारण तुमच्या मुलांनी 2000 नोट काढून दाखवली आणि आज पैसा तर सगळ्यांना प्यारा असतो ना, पैसे बघितले की माणूस म्हणजे प्रसन्न होतो म्हणतात, तर त्याने डायरेक्ट मला ते 2000 नोटच काढून दिली आणि म्हणलं हे बघा तुमची नोट घेऊन जावा। म्हणजे चांगला प्रयोग आहे आणि छोटा जरी प्रयोग असला तरी खूप म्हणजे प्रदर्शनामध्ये बरा वाटला। आम्हाला काय करायचं काय म्हणायचं सर की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला एटीएम मशीन काय असते, नवीन नवीन तंत्रज्ञान काय असते हे दाखवून द्यायचं आहे। छोट्या छोट्या प्रयोगात आमच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू पासून म्हणजे टाकाऊ जो कचरा असतो, कागद असतात, कागदाच्या लज्जापासून वेगवेगळ्या सुंदर सुंदर असे वस्तू बनवलेले आहेत। आता माझे मित्र टिकुरे सर, सचिन टिकुरे सरांनी एक स्वच्छ भारत जे भारत आपल्या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे स्वप्न बघितले आहे की माझा भारत हे स्वच्छ आणि सुंदर व्हायला पाहिजे, त्यासाठी स्वच्छतेचं महत्व पटवण्यासाठी हा प्रयोग तयार केलेला आहे। त्या प्रयोगातून त्यांनी विद्यार्थ्याला स्वच्छतेचे महत्व कसे असले पाहिजे हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद।